शतकाच्या मध्यामध्ये ही शोधून काढली, जेव्हा साम्राज्यवादाची त्यांना आवश्यकता वाटली, नव्या भौगोलिक प्रादेशिक घटकांचा त्यांनी शोध घेतला, त्या प्रादेशिक घटकांची भूक शमविण्यासाठी पाश्चात्य सत्यांच्या माध्यमातून इंग्लंडने आशियाई खंडाच्या दिशेने आपला रोख या ठिकाणी आरंभ केलेला आहे आणि हा रोख त्यांचा भारतामध्ये येऊन थांबतो. जेव्हा मोगल सम्राट जहांगीराच्या कालखंडामध्ये ब्रिटिश नौदलाचा प्रमुख भारतामध्ये नव्या प्रादेशिक घटकांची पूर्तता करून देणारा प्रदेश आपल्याला ज्ञात होईल का, प्राप्त होईल का, या तत्कालीन व्हिक्टोरिया राणीच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी भारतात येऊन पोचतो, तेव्हा जहांगीराने कोणत्याही प्रकारचं ब्रिटिशांच्या मना हेतू जो त्यांच्या ठिकाणी ब्रिटिशांच्या ठिकाणी असणारा जो धावखोरी त्यांची भूमिका होती, त्यांचा जो कप्पी दृष्टिकोन होता, या दृष्टिकोनाचा जहांगीराला कोणताही ठाण पत्ता लागलेला नाही. आणि अशा वेळेला सहजरित्या मोगल बादशाह जहांगीराने जो तत्कालीन ब्रिटिश नौदलाचा प्रमुख होता त्याचं त्या ठिकाणी सुसज्ज असं स्वागत केलं आणि भारतामध्ये बाजारपेठा, भारतामध्ये नवीन वसाहतीचा काही विशेष भाग भूभाग ब्रिटिशांच्या अखत्यारीत प्रदान करण्याचं जहांगीराने त्या ठिकाणी मान्य केलं, म्हणजे भारतात त्यांना व्यापार व्यवसाय करण्याची परवानगी दिली. या परवानगीनंतर जहांगीराच्या काळापासूनच खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्तेचा साम्राज्यवादी दृष्टिकोन या ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणात विस्तारित पावलेला आपल्याला दिसतो. या साम्राज्यवादी भूमिकेचा जेव्हा भारताला वेगवेगळ्या प्रांतीय सत्तांच्या माध्यमातून विरोध व्हायला लागला, त्या विरोधाची कारणं, त्या विरोधाला सामूहिकरित्या एकत्र येऊन पाश्चात्य या परकीय ब्रिटिश सत्तेला हिंदुस्थानाबाहेर हटवून लावण्याचे प्रयत्न सामूहिक स्वरूपात करण्यात आले नव्हते, कारण खऱ्या अर्थानं भारतात तोपर्यंत वैचारिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारचं ऐक्य किंवा त्यांच्या ठिकाणी वैचारिक अशी ऐक्याची भूमिका ही स्थापन झालेली नव्हती. आणि म्हणून अशा वैचारिक ऐक्याचा धागा सर्वप्रथम दादाभाई नौरोजींनी या ठिकाणी गुंफण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला आहे. ते वैचारिक ऐक्य म्हणजे ब्रिटिशांनी भारतात साम्राज्यवाद कशासाठी जोपासलेला आहे, साम्राज्यवादाची भूमिका त्यांनी कशासाठी स्वीकारलेली आहे, ही खरी घटक, ह्या सर्व घटकांचा शोध दादाभाई नौरोजींनी घेतला आणि या साम्राज्यवादाचा दृष्टिकोन अंतिमतः त्यांच्या आर्थिक घटकाशी निगडित आहे हे त्यांनी सर्वप्रथम सांख्यिकीय दृष्ट्या आकडेवारीनिशी सिद्ध केलेलं आहे. तोपर्यंत ब्रिटिशांचा भारतामध्ये येण्याचा हेतू, साम्राज्यवादी सत्तेचे उद्देश हे कोणत्याही भारतीय प्रशासकाला, प्रांतीय सत्तेला किंवा एखाद्या विचारवंताला ज्ञात नव्हते. सर्व घटक या बाबतीत अनभिज्ञ होते. भारतीयांना खऱ्या अर्थानं साम्राज्यवादाचा परिस्पर्श, साम्राज्यवादाचा खरा उद्देश समजावून सांगण्याचं कार्य दादाभाई नौरोजी यांनी केलेलं आहे. आणि त्यासाठी तत्पूर्वी दादाभाई नौरोजी हे खऱ्या अर्थानं मुळातच एका पारशी कुटुंबात, म्हणजे व्यापारी कुटुंबामध्ये त्यांचा संबंध येतो आणि या पारशी कुटुंबाचं जे उदरनिर्वाहाचं साधन होतं त्यांच्या वडिलांचं, ते म्हणजे व्यापार उद्योग, लघु उद्योग, या पद्धतीचं त्यांनी मुंबईमध्ये छोटेखानी व्यवसाय सुरू केलेला होता. या व्यावसायिक भूमिकेचा किंवा व्यावसायिक दृष्टिकोनाचा बालपणापासूनच दादाभाईंच्या मनावर हळूहळू परिणाम व्हायला लागला आणि घाटा, तोटा, नफा, फायदा, लॉस या गोष्टी दादाभाई नौरोजींच्या बालपणामध्ये त्यांच्या कानावर यायला लागल्या. वयाच्या 14 वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन होते आणि तो जो परंपरागत स्वरूपात चालत आलेला पारशी समुदायाचा व्यवसाय होता, त्या व्यवसायाचा स्वीकार त्यांच्या आईने केलेला आहे हे
सर्व चित्र दादाभाई नेरोजी लहानपणापासून पाहत होते। देशामध्ये ज्या घटकांचं उत्पादन होत आहे त्या घटकांचं मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आहे, त्या ते सर्व घटक एकमेकांवर निर्भर आहे। वेगवेगळ्या परंपरेने बाला कलुतेदारांच्या माध्यमातून देश किंवा समाज एक प्रांत दुसऱ्या प्रांताची पूर्तता गरजांची पूर्तता तो करत होता। अशा वेगवेगळ्या गरजांच्या माध्यमातून बारा बलुतेदार वर्गाचा जो समूह होता या समूहाच्या आर्थिक व्यवस्थेचं संपूर्ण ढाचा किंवा आर्थिक व्यवस्थेची परिस्थिती ब्रिटिशांच्या आर्थिक साम्राज्यवादामधून ढासळलेली आहे। ब्रिटिशांनी या ठिकाणी जो साम्राज्यवाद आरंभ केलेला आहे त्या साम्राज्यवादाच्या माध्यमातून देशाचं स्वरूप जास्तीत जास्त आर्थिक नुकसान कसं होईल, देशाचं आर्थिक शोषण कसं होईल आणि झालेल्या संपूर्ण शोषणातून आपल्या मायभूमीला लंडनला ही संपूर्ण आर्थिक भांडवल आर्थिक मिळकत कशी अधिक सक्षमपणे सुव्यवस्थितरित्या आपल्याला पोहोचवता येईल याचा त्यांनी तेवढा भक्कम प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नातूनच देशामध्ये नव आधुनिकीकरणाचा आरंभ झालेला आहे। आणि म्हणून आपल्याला दिसते की जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होते 1885 मध्ये, या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये तत्कालीन जे भारतीय सुशिक्षित वर्ग होता यामध्ये दादाभाई नौरोजींचा सुद्धा समावेश होता। राष्ट्रीय काँग्रेसचं सदस्यत्व त्यांनी पुढे स्वीकारलेलं आहे। हे सदस्यत्व स्वीकारून त्यांनी देशाच्या एका मवाळ विचारधारेचा लिबरल पॉलिसीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे ही जी परकीय सत्ता आहे ही पाश्चात्य सत्ता खूप बलगंद आहे, खूप परिपूर्ण आहे, खूप सक्षम आहे, त्यांना इतक्या सहजासहजी हिंदुस्थानाच्या बाहेर हाकलून देणे हे शक्य नाही हे सुद्धा दादाभाई नौरोजींनी शोधलेलं होतं, त्याचा विचार केलेला होता। आणि म्हणून मग त्यांनी या भूमिकेतून या राष्ट्रीय काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारताना लिबरल भूमिकेचा अवलंब केलेला आहे। मवाळवादाच्या भूमिकेचा त्यांनी ही भूमिका त्यांनी एक्सेप्ट केलेली होती आणि या मवाळवादी भूमिकेच्या माध्यमातून देशांतर्गत असणारे जे आर्थिक निःसरण किंवा आर्थिक जे पतन म्हणूया देशाचं जे आर्थिक निःसरण झपाट्याने हळूहळू होत आहे हे निःसरण थांबवण्याचे सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे। यासाठी दादाभाई नौरोजींनी एक देशाचं संपूर्ण आर्थिक स्ट्रक्चर तयार करणारा प्रबंध लिहिलेला आहे। तोपर्यंत कोणत्याही अभ्यासकाने भारतामध्ये भारताच्या एकूण जडणघडणीतील आर्थिक घटकाचं काय शोषण होत आहे, ब्रिटिशांच्या मायभूमीमध्ये भारताकडून कोणते घटकांचं मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे, भारताच्या आर्थिक भूमिकेला किती छेद बसत आहे याचा कोणत्याही अभ्यासकाने तोपर्यंत शोध घेतलेला नव्हता। त्यामुळे दादाभाई नौरोजींचं देशाच्या या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये देशाच्या आर्थिक स्वायत्तेमध्ये खूप अद्वितीय असं योगदान असल्याचं या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला सांगता येईल। केवळ देशातील आर्थिक घटकांचा शोध घेणे एवढंच दादाभाई नौरोजींनी कार्य केलेलं नाही तर खुद्द देशाच्या बाहेर ही जी देशातील संपत्ती जात आहे हे भौतिक घटक कोण्या परिस्थितीत कसं ते ट्रान्सपोर्टेशन होते त्याच्यावर कोणत्या वेगवेगळ्या प्रक्रिया होतात आणि त्या माध्यमातून ब्रिटिश सरकार आपल्या कंपनीला फॅक्टरीला इंडस्ट्रीयल क्षेत्राला किती इजाफा किती लाभ प्राप्त करून घेतो याची सुद्धा आकडेवारी दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये जाऊन शोधलेली आहे आणि या पद्धतीचा शोध घेणारा पहिला भारतीय विचारवंत म्हणून दादाभाई नौरोजींचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल। तोपर्यंत केवळ देशामध्ये साम्राज्यवादी सत्तेचा ब्रिटिशांनी वापर केलेला आहे, किती प्रमाणात कोणत्या घटकांचा कसा वापर होतो, भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये भारताच्या आर्थिक परिस्थितीला किती छेद पोहोचत आहे, किती क्षती पोहोचत आहे या बाबतीत कोणत्याही अभ्यासकांनी शोध घेतलेला नाही। म्हणून देशाच्या एकूण स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं आपण पाहतो
की सामाजिक घटक असतील, धार्मिक घटक असतील, राजकीय घटक असतील, त्याच पद्धतीने दादाभाई लोणींच्या या अनालिसिस मधून देशाच्या आर्थिक घटकाशी समस्या मांडणारा एक वर्ग सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढील काळात सक्षमरित्या सहभागी झालेला आहे. आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून जी कम्युनिटी त्या त्या क्षेत्राशी निगडीत असा आपला भक्कम लढा देण्यासाठी सक्षम झाली, त्या ठिकाणी एक प्रकारे एकत्र आली, त्या एकत्र आलेल्या घटकांच्या बळावर मग देशाला जे स्वातंत्र्याचा नारा किंवा स्वातंत्र्याचं नेतृत्व लाभलेलं आहे ते पुढील काळात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या माध्यमातून लाभले दिसते. मात्र तोपर्यंत त्यांच्या ज्या एकूण राष्ट्रीय नेतृत्वाला किंवा राष्ट्रीय लढ्याला सर्वसमावेशक राष्ट्रीय असं अधिष्ठान प्राप्त करण्याची भूमिका आपल्याला वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून झालेली दिसते. त्यामध्ये दादाभाई नौरोजींनी सुद्धा आर्थिक घटकांचं विश्लेषण आर्थिक घटकांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेनं भारतातून केलेलं जे निस्सारण आहे, जे पतन आहे, जे भारताची आर्थिक क्षती या ठिकाणी घडत होती ती त्यांनी निदर्शन म्हणून देण्याचं कार्य केलं. आणि मग म्हणून पुढील काळामध्ये आपल्याला दिसते की वेगवेगळ्या प्रांतामधून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळी झालेल्या आहेत, त्या शेतकरी वर्गाने सुद्धा महसुलाच्या विरुद्ध जो जमिनीचा महसूल होता, ट्रान्सपोर्टेशनचा महसूल होता, या टॅक्सबद्दल महसुलाबद्दल विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांची खूप मोठी आंदोलनं झालेली आहेत, ज्यामध्ये आदिवासींची आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिशा देणारा, आदिवासी वर्गाच्या आंदोलनाला दिशा देणारा भारतीय विचारवंत जर कोणी पहिला असेल तर ते म्हणजे दादाभाई नौरोजी.